देखील उंचावरून पडावं लागतं. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पाहुणे विपक्ष यजमान अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. इकडे असेल हर्ष इलेव्हन, दीपकदत्त प्रतिष्ठान वाकलन, दुसरीकडे असेल टीम उसाटणे. वाघासमोर ढाण्या वाघ, शेर के सामने सवा शेर, तू आंधी तो मैं तूफा, और तू तूफा तो मैं आग का दरिया, अशी मैदानाच्या आतमध्ये मॅच. मॅचला होते सुरुवात, पंचांचा हिरवा कंदील आहे. विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल असेल गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज आदिनाथ, त्यांच्या समोर स्ट्रायकर एंड वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील समीर. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. पहिलाच बॉल फटका चांगला ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमापलीकडे, फलंदाजच्या पॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तो फेसचा गोळा, खणखणीत षटकार. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण सन्माननीय सुकेश दादांच्या शुभ हस्ते देणार आहोत. विनंती असेल दादांना की आपले शुभ हस्ते आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मान्यवरांची उपस्थिती जी मात्र या स्पर्धेसाठी लाभली, खऱ्या अर्थानं संपूर्ण वाकलन टीमच्या माध्यमातून दादांचा मनापासून आभार. नक्कीच त्यांची उपस्थिती जी मात्र या स्पर्धेला लाभली बहुसंख्या. आणि नक्कीच मॅच थांबवायची एक मिनिट विनंती असेल. बहुसंख्या धावफलकावरती असेल सहा. आणि नक्कीच मान्यवर इथून मात्र रजा घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ जो मात्र या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून मनापासून आभार. तर येस मॅचला रिझ्युम करायचं विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून. दुसऱ्या चेंडू बॅटीची कडाएश, त्यांच्या मागे कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही, याला म्हणतात आनंद. आणि आनंद इथे मात्र साजर करत असताना किरण आपल्याला पाहायला मिळतील, कारण विकेट मोठी आहे. फलंदाज अनिकेत सारखा एक मोठा मासा गाळ लावलाय, बॅकफिश डाऊन. अनिकेतची विकेट इथे प्राप्त झाली आहे, खूप मोठी विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. बहुसंख्या धावफलकावरती असेल, एकाकडेच्या मोबदल्यामध्ये सहा. म्हणजे खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं ना तर एकावरती एक कमबॅक करतोय, सांगत असताना स्पर्धा आमची, बॅट आमची, बॉल आमचा, दरारा देखील आमचाच असेल. आणि तशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच हर्ष इलेव्हन, दीपकदादा प्रतिष्ठान, वाकलन संघाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम असतील, न्यू बॅटर एंटर केलेत मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, चांगल्या दर्जाचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला, त्याला अनुषंगून हा होता डॉट बॉल. आणि डॉट बॉलची होते नक्कीच इथे समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित नक्कीच पाहायला मिळेल. वन विकेट डाऊन, सिक्स रन्स. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, याला म्हणतात क्लास, याला म्हणतात पिचची ओळख, पिचची माहिती आहे कशा प्रकारे रिॲक्ट करते. आणि त्याला अनुषंगूनच तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला विद्यमान अवस्थेला गोलंदाज आदिनाथच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. पहिलं षटक फार महत्त्वाचं असतो, पहिला षटक कुठल्याही मॅचचा आरसा असतो. जर त्या षटकामध्ये जास्त धावा गेल्या संघ अडचणीमध्ये असतो, आणि जर कमी धावा गेल्या संघ फ्रंटफूटवरती असतो. इथे थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असतील, उचलतील आणि जोपर्यंत चेंडूला किप्परपर्यंत फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल पाहायला मिळते. बहुसंख्या सात आपण पाहू शकतो, सेवन. आतापर्यंत पाच चेंडू झालेले आहेत, ज्यामध्ये एक षटकार, एक सिंगल, दोन निर्धाव चेंडू आणि एक विकेटचं पतन झालंय, अशी आपण पाहू शकतो या षटकाची रचना, स्ट्रक्चर पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकामधील, सामना तीन षटकांचा असेल. इथे फटका चांगला ऑन साइडला वळवला आहे, क्षेत्ररक्षक असतील दूरवरती.
आणि अगदी चेंडू सरळ सीमा पार दर्जेदार आर पार षटकार धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 13 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे 13 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट गोलंदाज सज्जा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय सुरेख चेंडू प्रॉपर लाईन प्रॉपर लेंथ आणि प्रॉपर टप्पा आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये इथे देत असताना ज्या वेळेस ऑफसाईड मध्ये आपण चेंडू टाकताना त्यावेळेस त्या साईडला मारणं फार अवघड असतो ॲज कम्पेअर टू लेग साईड मी कंपॅरिझनची बात करतोय आणि नक्कीच त्या टप्प्यावरती सुरेख प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डॉटबॉलची होती समाप्ती धावसंख्या स्थिर आणि स्थगित 13 इथे मिस टाइम फटका आहे ऑफ साईडला मारला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असतील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही मैदानाच्या आतमध्ये संदीप यांच्या माध्यमातून डीपला जातोय झेल फलंदाज होतोय फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ प्रेमची खेळ संपुष्टात आली आहे इनॅट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सत्यवान पाहायला मिळतील धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 13-13 पुन्हा एकदा डॉटबॉलची होते समाप्ती सुरेख प्रकारची गोलंदाजी बिपिन यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जे मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्यामध्येच खेळ चालू आहे असं वाटतंय फलंदाज फक्त आणि फक्त बॅट हलवत आहेत गोलंदाज बिपिन आणि एसटी रक्षक किरण यांच्यामध्येच खेळ चालू आहे असं वाटतंय इथे फटका चांगला ऑफ साईडला दोन क्षेत्ररक्षक असतील अगदी त्यांच्यामध्ये एक दरी होती त्या दरीला भेदायचा प्रयत्न होता तो प्रयत्न इथे आपण पाहू शकतो फसला आहे दोन धावा कंप्लीट आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता तीन धावा देखील कंप्लीट अतिरिक्त धावा ज्यावेळेस तुम्ही देता ना त्यावेळेस संघाच्या अकाउंटमधून एक धाव वाढवावी लागते आणि खऱ्या अर्थानं ती एक धाव नंतर टोचते मनाला देखील धावसंख्या इथून मात्र पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 16 आकड्यावरती 16 रन ऑन द बोर्ड 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे अजूनपर्यंत 2 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत आपल्याला पाहायला मिळतील सत्यवान आणि त्यांच्या जोडीला समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र खेळती आहे विजय संघ आणि विजय संघ खेळ टीम घेसर संघासोबत इथे हुकचा देखना नजराणा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक असतील डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये अगदी त्यांच्या बाजूने चेंडू सरळ निघून जातोय 4 रनांसाठी चौकाने वाला बेहतरीन चौका धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती 20 रन्स ऑन द बोर्ड मिस टाइम फटका आहे ऑफ साईडला चेंडूकडे बिपिन येतील उचलफेक करतील तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल प्रयत्न होता पण नकारलं आणि दोन धावा कंप्लीट झाल्या आणि या दोन धावेंच्या मदतीने संघाचं अकाउंट पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तब्बल 22 आकड्यावरती षटक क्रमांक अशा रीतीने आपण पाहू शकतो दुसरे देखील समाप्त आणि 11 सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये टीम उसाडण्या संघाने धावसंख्या उभारली आहे ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये हर्ष 11 दीपकदादा प्रतिष्ठान वाकलन संघाच्या माध्यमातून पाहूया कुठला गोलंदाज गोलंदाजी करतोय सध्या तरी विश्वास दाखवलाय किरणवरती पाहूया किरण विश्वाला सार्थ अशी गोलंदाजी करू शकेल का आमच्या दादांनी उल्लेख केला होता की संगीत सुनकर ज्ञान नाही मिलता मंदिर जाकर भगवान नाही मिलता लोक आज भी पूछते पत्थर होगो को
क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता। भरोसा दाखवलेला आहे कॅप्टनने स्वतःवरतीच, पण पाहूया या भरोशाला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करू शकतील का। कारण म्हणतात ना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, पहिल्या मॅचमध्ये ते पाहायला मिळालं, दुसऱ्या मॅचमध्ये पाहूया पुन्हा एकदा मॅच विनिंग बॉलिंग करू शकतील का। वाईट बॉल, वाईट प्लस वन ऐकून दोन धावा ॲड आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती, 24 रन्स ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक आपण पाहू शकतो, तिसरं मार्गस्थ आहे, इथे फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडूला फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पलीकडे, शॉट मध्ये होता वजन, धावा मिळतील अर्धा डझन, षटकार। तीस धावा धाव फलकावरती, 30 रन्स, तीस धावा धाव फलकावरती, तीन षटकांमध्ये जर 40 धावा झाल्या ना तर खऱ्या अर्थाने इथून मात्र मॅच विनिंग पोझिशन मध्ये असेल टीम उसाडणे, पण काही घडू शकतो, क्रिकेट आहे मित्रांनो। इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पुलचा देखना फटका पाहायला मिळतोय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू सीमारेषा पलीकडे गुल, षटकार। धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती, विचार केला या षटकाचा तर दोन चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात किरणने, किरणला ज्यावेळेस बॅटिंग करेल ना त्यावेळेस व्याजासकट हे 14 धावा चुकते करावे लागतील, कारण मॅच मोठी आहे, कारण ही स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा पाहायला मिळते ब्रदर्स ट्रॉफी 2022 आणि जी कडा आहे थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या माध्यमातून झाली आहे चुकी, पॅकिंग चांगली आहे बॅकवर्ड पॉईंट रिझनमधून उचलतील फेकतील, तोपर्यंत घेतलेली ही दोन धावा आणि या दोन धावींच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे सरसावेल। 38 धावा धाव फलकावरती आहेत, 38 रन्स ऑन द बोर्ड, 38 धावा धाव फलकावरती, षटक क्रमांक आपण पाहू शकतो जो मात्र शेवटचा मार्गस्थ आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये अजूनही तीन चेंडू शिल्लक, इथे फटका मोठा मारायचा प्रयत्न होता, बॅटीची कडा लागली आहे, पुन्हा एकदा आपण पाहू शकतो डीप थर्डमॅन मधले क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतील, तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा आणि या दोन धावींच्या मदतीने धावसंख्या इन राऊंड फिगर 40-40 रन्स ऑन द बोर्ड आणि आता मात्र आपण पाहू शकतो संघ जो मात्र एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे उसाटणे, पण हर्ष इलेव्हन दीपकदादा वाकलन हा संघ देखील एक मोठा संघ आहे, या संघाला देखील माहिती आहे मॅच कसे जिंकतात आणि नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट करेल यात ती मात्र शंका नसेल। पाहूया काय करतं काय बिघडतंय, दोन चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील शिल्लक आहे, फलंदाज बीट झाले, एसट्यांच्या मागे एसटी रक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील बीट झालेत, तोपर्यंत इथे कंप्लीट केला या दोन धावा, बाईकच्या दोन धावा ऍड होतील आणि धावसंख्या या दोन धावींच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 45 आकड्यावरती। षटकातील फक्त आणि फक्त जर विचार केला ना एक चेंडू शिल्लक आहे आणि या एका चेंडूवरती पाहूया किती धावा बनतात, किरण मात्रेने स्वतःच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या प्लस वाईड प्लस वन दोन धावा, इथे चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही, 42 धावा धाव फलकावरती आहेत, 43 धावांचं लक्ष आहे टीम आर सी इलेव्हन दीपकदादा प्रतिष्ठान वाकलन संघाला आणि 18 चेंडू 43 धावा या सेकंड इनिंगमध्ये कशाप्रकारे चेस केले जातील याचं धावतं वर्णन मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक आमचे ज्येष्ठ बंधू व्हॉइस ऑफ वरब प्रथम चव्हाण यांना धन्यवाद।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून मी माझ्या वाणीला पुनश्च एकदा सुरुवात करतो. चालू असलेला सामना तिसऱ्या फेरीतील पहिला आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल उसाटणे, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष 11, दीपकदादा प्रतिष्ठान वाकलन संघ. पूर्वार्थामध्ये आपण पाहायला गेलं तर 42 धावा झाल्या आणि 43 धावेंचं लक्ष असेल ते म्हणजेच हर्ष 11 दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण या संघासमोर. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 43 रन मोर रिक्वायर्ड इन द रिमेनिंग 18 बॉल्स. सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो. एका बाजूला असेल किरण, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल निकेश. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील देखील पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रेम. पंचांचा हिरवा कंदील येत असताना पहिली ओव्हर इम्पॉर्टंट असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी झाली ना तर कुठे ना कुठे वर्चस्व गाजू शकेल. हर्षिलेन दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण संघ आणि तर ज्याप्रमाणे वाळू हातातून सटकते त्याप्रमाणेच मॅचमध्ये कुठे ना कुठे मॅच कुठे ना कुठे गमवेल तो म्हणजेच वाकळण संघ. पहिली ओव्हर इम्पॉर्टंट असेल. प्रेम आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो किरण म्हात्रे. गोलंदाज तयार, पहिला चेंडू. गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू. इथे पहिल्या चेंडूवरती सुरेख प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. कव्हर सीझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल, खराब फेकी आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत घेतलेल्या दोन धावा आणि दोन धावींवरती समाधान मानायला लागते. थोडीशी लेझी रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. तीन धावा देखील कम्प्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्याला अनुषंगून जिथे तीन धावा व्हायला पाहिजे होते तिथे मात्र दोन धावा कम्प्लीट. संघाचा अकाउंट ओपन होत असताना दोन धावा धाव फलकावरती असतील. प्रेम आहे, प्रेम आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती. दोन धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पहिले षटक मार्गस्थ, पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू टाकायला प्रेम तयार. यावेळेस सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर नाप के तोल के मारो वाईये छक्का हमें देखने को मिल रहा है. तर नक्की षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून चाललाय तो म्हणजेच सीमारेषेच्या पलीकडे. कुठे ना कुठे वर्चस्व या चेंडूवरती आपल्याला बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस फक्त आणि फक्त प्लेसमेंट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. षटकारानंतर क्विक सिंगल जी मात्र एकवटली, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, तिथे आणिक येत होता तो उचलेल फेकेल तोपर्यंत घेतलेली सिंगल. नक्कीच 9 धाव धाव फुलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ, काहीशी अशी सुरुवात पाहिजे होती ती म्हणजेच हर्ष 11 दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण या संघाला आणि तशी सुरुवात देखील झालेली आहे. आणि या सुरुवातीला कन्सॉलिडेट देखील करावा लागेल ते म्हणजेच वाकळण संघाला. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो तो म्हणजे निकेश येत असताना पहिला चेंडू फेस करायला प्रेमचा. गोलंदाजी ट्रॅकवर प्रेम. यावेळेस आपण पाहू शकतो चुकीची लाईन आणि चुकीची लाईन पंच दंडित करत असताना चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला आणि वाईट चेंडू असेल पंचांनी घोषित केला. आणि धावसंख्या आपण डबल डिजिटमध्ये पाहू शकतो. 10 धावा धाव फलकावरती असतील. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचे जसे नंबर आपण पाहू शकतो धाव फलकावरती. 10 धावा धाव फलकावरती हर्ष 11 दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण संघाचा विचार केला तर पहिलीच मॅच, पहिल्या फेरीतील पाचवी मॅच ते खेळले आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आपण म्हणू शकतो धावसंख्या त्यांनी उभारली. यावेळेस भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेग फलंदाज बीट झाला, एसटी रक्षक देखील बीट झाला तोपर्यंत घेतलेली ही सिंगल 22 ची सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळते.
आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 11 घरामध्ये 11 रन ऑन द स्कोरबोर्ड 11 धावा धावफलकावरती असतील। गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा यावेस यस आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळते। पिचिंग झाली आणि त्याला अनुषंगून पंचांनी वाईड चेंडू घोषित केला। 12 धावा धावफलकावरती असतील। अजूनही दोन चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील। यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवली। चेंडू डी पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानायला लागतंय आणि या सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती असतील। अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमधला। या चेंडूवर जर एक मोठा फटका आला ना तर मॅचमध्ये कुठे ना कुठे वर्चस्व गाजवेल तो म्हणजेच हर्ष इलेव्हन दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण संघ। आणि जर डॉट चेंडू आला ना तर नक्कीच 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीमध्ये। यावेळेस फटका प्रतिम फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते। फलंदाजच्या बॅटतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा। खणखणीत आउट ऑफ द पार्क षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल बिनगडी बाद 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर ऑन वर। आता जर समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि 24 धावींची गरज। प्रति षटकामागे 12 ची सरासरी जी मात्र गाठावी लागेल। अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती दोन, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईड आला, परत एक सिंगल वाईड एक आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार। मी म्हटलं होतं षटकार आला तर कुठे ना कुठे मॅचमध्ये वर्चस्व गाजू शकेल तो म्हणजेच हर्ष इलेव्हन दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण संघ। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मयूर। स्ट्रायकर एंडवरती किरण आपल्याला पाहायला मिळते। 12 चेंडूंमध्ये 24 धावींची गरज प्रति षटकामागे 12 सरासरी जी मात्र गाठावी लागेल जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल हर्ष इलेव्हन दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण संघाला। प्रत्येक चेंडूवरती दोन धावा एकवटायला लागतील। गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू। यावेळेस भन्नाट ब्रेक पाहायला मिळाला। चेंडू बॅटला स्पर्श होऊन बॉडीला ब्रश झाला आणि त्यानंतर मग इनफील्ड मध्ये राहिला तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतो संघाचा अकाउंट एकनी पुढे 20 धावा धावफलकावरती। 11 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावींची गरज आहे। ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल, ही ओव्हर दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट असेल। इथून कमी धावा जर ओव्हरमध्ये आला तर मॅचमध्ये वर्चस्व गाजवेल तो म्हणजे उसाटणे संघ। यावेळेस अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय। संघर्ष 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 आणि संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाज निकेशच्या बॅटमधून येतोय संघर्षमय षटकार। षटकाराच्या मदतीने पाहायला गेलं तर 26 धावा धावफलकावरती। अजूनही विजयासाठी 10 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे। 10 चेंडू आणि 17 धावींची गरज म्हणतात ना मॅच होती कुठे मॅच आली आहे कुठे। अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते किरण असो किंवा निकेश असो दोघांच्याही माध्यमातून। अजून एक षटकार आला तर नक्कीच मॅच मध्ये वर्चस्व पूर्ण प्रकारे गाजवेल तो म्हणजे हर्ष इलेव्हन दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण संघ। परंतु जर आणि तरला महत्व नाहीये, तुम्हाला मैदानामध्ये उतरून ती खेळी करावी लागेल। आणि आतापर्यंत अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच किरण म्हात्रे त्यासोबतच निकेशच्या माध्यमातून। गोलंदाज तयार। यावेळेस लो फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता। यावेळेस चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा। चित्त्याच्या वेगाने आणि सश्याच्या चपळ्याने रनिंग बिटवीन द विकेटचा मुजारा आपल्याला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। मग तो असेल किरण किंवा असेल निकेश। समीकरण 9 चेंडू 15 धावींची गरज। जेव्हा मॅच चालू झालती तेव्हा 14 रन रेट होता। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन रेट आणि आता 9 चेंडू बाकी आहेत तेव्हा 10 रन रेट आपल्याला पाहायला मिळते। जशी जशी चेंडू होत चालले त्या तसं तसं रन रेट जो मात्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती।
यावेस आउटसाइड ऑफ स्टंप पंचदंडित करत असताना वाइड चेंडू, आता समीकरण 9 चेंडू आणि 14 धावांची गरज। प्रेशर पाहायला मिळतोय, प्रेशर जो मात्र आपल्याला मयूरच्या वर पाहायला मिळतोय, कारण षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र प्रेशर जो मात्र गोलंदाजावरती असतोच। यावेस पाहावं लागेल, यावेस निर्धाव चेंडूची समाप्ती होते, निर्धाव चेंडूची समाप्ती। 29 धावा धावफलकावरती असतील, विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज, 8 चेंडू 14 धावांची गरज। यावेस अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, सात चेंडू आणि 14 धावांची गरज आहे, दोन चेंडू निर्धाव आले। यावेस अजून एक निर्धाव चेंडू, सलगचे तीन निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत आणि आता समीकरण उर्वरित चेंडू 6 जिंकण्यासाठी 14 धावांची गरज। म्हणतात ना हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकड़ा भी चमकता है, आणि तुम्हाला देखील तशी कामगिरी करावी लागेल। नक्कीच जागृती स्पोर्ट्सचे ओनर राहुल दादा पाटील सर देखील आपल्यातून रजा घेत आहेत। सर आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली। मोतीराम दादांना मी विनंती करतो, मोतीराम दादा भोईर सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते राहुल दादा पाटील साहेबांचं यथोचित शुभ सन्मान करायचं। समीकरण पाहायला गेलं तर उर्वरित चेंडू 6 जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असेल। धन्यवाद सर आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल। आता मात्र स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो किरण मात्रे, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे निकेश। 6 चेंडू आणि 14 धावांची गरज, 14 धावा 6 चेंडू, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार? टीम हर्ष इलेव्हन दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण की टीम उसाटणे? नक्कीच अनिल दादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून वाकळण संघ जर मॅच जिंकला आणि जो खेळाडू जो मात्र मॅच जिंकवेल त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। नक्कीच आता समीकरण 5 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल, मोठं रनअप आपण पाहू शकतो। 5 चेंडू 14 धावांची गरज, यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सलगचे, मागचा विचार केला तर 5 निर्धाव चेंडू आले। नक्कीच विनंती असेल ते म्हणजे रोडवरती ज्या गाड्या आहेत ना त्यांनी बाजूला पार्क करायचे, विनंती असेल 52। चार चेंडू आणि 14 धावांची गरज असेल, यावेळेस मात्र अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। चार चेंडू आणि अजूनही 13 धावांची गरज आहे, इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि किरणमध्ये ते कॅपेबिलिटी आहे, गुणवत्ता आहे, परंतु ती गुणवत्ता आता सिद्ध करावी लागेल किरणला। चार चेंडू आणि अजूनही 13 धावांची गरज आहे, मोठं रनअप आपल्याला पाहायला मिळते, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। यावेळेस अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते, 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे, 3 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल। गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती, यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला होता, तोपर्यंत घेतलेली सिंगल, डबलचा प्रयत्न, दोन धावा देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील। आणि आता समीकरण 2 चेंडू 11 धावांची गरज, कंपल्सरी 2 षटकार मारायला लागतील। टीम हर्ष इलेव्हन दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण याला, या संघाला।
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली। अनिल दादा मात्रे साहेबांच्या माध्यमातून सलग दोन षटकार आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। या वेळेस मात्र बॅटीची कडा लागली आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होती। आता मात्र पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवतोय उसाटणे संघ। 9 चेंडू आणि 14 धावांची गरज होती आणि तिथून मात्र 8 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या। मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचं काम उसाटणे संघाच्या गोलंदाजांनी केलं। एक चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। यावेळेस बॅटीची कडा लागली, चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला तोपर्यंत निर्धाव चेंडूची समाप्ती। आणि अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे उसाटणे संघाने आणि सरळ सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे ती म्हणजे उसाटणे संघाने। कॉंग्रॅच्युलेशन टीम उसाटणे, हार्ड लक टीम हर्ष इलेव्हन, दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, बॅटिंग करत असताना 28 धावा कुठल्या, 3 षटकार एक चौकाराच्या मदतीने 28 धावा ज्यांनी बनवल्या तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर। समीर आपण येऊन आपली मॅन ऑफ द मॅचचा मेडल जो मात्र कलेक्ट करायचा आहे विनंती असेल त्या सोबतच कृष्णदादा पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच जो मात्र समीरला द्यायचे आहे।